आज आपण पाहूया वनस्पती रचना व कार्य सत्वी विज्ञान या पाठाचा स्वाध्याय. तर इथे पहिला प्रश्न आहे, वनस्पतींची तीन उदाहरणे द्या. यामध्ये पहिला आहे काटेरी आवरणाची फळे असणाऱ्या फणस, धुत्रा, एरंड. खोडावर काटे असणाऱ्या बोर, निवडून, करवंद. लाल फुले असणाऱ्या जास्वंद, पांघरा, पळस. पिवळी फुले असणाऱ्या सूर्यफूल, सोनमोहर, बहावा. रात्री पाने मिटणाऱ्या गुलमोहर, आवळा, पर्जन्यवृक्ष. एकच बी असणारी फळे असणाऱ्या बोर, आंबा, काजू. फळांमध्ये अनेक बिया असणाऱ्या सफरचंद, पेरू, फणस. पुढे कोणत्याही एका फुलाचे निरीक्षण करा आणि त्याचे विविध भाग अभ्यासा व त्याचे वर्णन तुमच्या शब्दात लिहून आकृती काढा. या ठिकाणी आपण जास्वंदाचं फूल घेऊया आणि त्याची भाग अभ्यासूया. तर इथे जास्वंदाच्या फुलाची आकृती ही आपण या प्रकारे काढू शकतो. तर जास्वंदाच्या फुलाचे आपल्याला काही भाग हे स्पष्टपणे दिसत आहेत. यामध्ये आपण सुरुवातीला पाहूया पुष्पाधार. हा भाग म्हणजेच फुलाला एक लांब किंवा खूड देठ असतो. या देठाचं टोक हे खोडाला जोडलेलं असतं आणि फूल ज्या ठिकाणी देठाला येतं त्या भागाला सामान्यतः पसरट आणि फुगीर असतो. मग आपल्याला या भागाला इथे पुष्पाधार असं म्हणता येते. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावरच असतात हे आपल्याला इथे जास्वंदामध्ये पण दिसते. जास्वंदाचा पहिला भाग आहे निदलपुंज. निदलपुंज म्हणजेच पाकळ्या. तर हे इथलं आपल्याला कळी अवस्थेमध्ये पाकळ्या या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज. आता पुढे आहे दलपुंज. दलपुंज हे पाकळ्यांनी बनलेले असते. तर जास्वंदाचं दलपुंज हे लालसर रंगाचं आहे. पुढे आहे पुमंग. हा फुलाचा पुल्लिंगी भाग असून तो पूक केसराचा बनलेला आहे. यामध्ये पराकोष आणि वृत्त असतात. तर पराकोष इथे पिवळ्या कलरचे आपल्याला दिसून येतात. जाया. फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्री केसराचा बनलेला आहे. याला आपण जर पाहिलं एका ब्लेडनी फुलाच्या कुक्षीपासून या देठापर्यंत जर छेद घेतला तर या भागामध्ये आपल्याला एक रचना दिसते की मधामध्ये आपल्याला अंडाशयाच्या खाली मधात आपल्याला काही बीजांडे दिसतात आणि हे पाच कुक्षीचं जास्वंद बनलेलं आहे. तर अशा प्रकारे आपण जास्वंदाच्या फुलाचा इथे वर्णन करू शकतो. पुढे आहे काय सारखे काय वेगळे. यामध्ये ज्वारी आणि मूग यामध्ये सारखं आहे की दोन्ही अन्न पदार्थ आहेत. आणि वेगळं, ज्वारी हे एकदल आहे तर मूग हे द्विदल वनस्पती आहे. कांदा आणि कोथिंबीर हे पूरक अन्न पदार्थ म्हणून वापरले जातात. हे त्यांचं साम्य आणि वेगळेपणा म्हणलं तर कांदा हे एकदल वनस्पती आहे आणि कोथिंबीर ही द्विदल वनस्पती आहे. केळीचे पान व आंब्याचे पान हे दोन्ही धार्मिक कार्यामध्ये वापरले जातात. आणि यातलं वेगळं आहे की केळीचं पान हे समांतर शिरा विन्यास असणारं आहे तर आंब्याचं पान हे जाळीदार शिरा विन्यास असणारे आहे. नारळाचे झाड आणि ज्वारीचे ताट यामधील साम्य हे दोन्ही एकदलीय वनस्पती आहेत. वेगळं, नारळाच्या झाडाची मुळे ही तंतुमय आगंतुक प्रकारची असतात तर ज्वारीच्या झाडाची मुळे ही आधारक आगंतुक प्रकारची असतात. पुढे खालील चित्राविषयीचे स्पष्टीकरण तुमच्या शब्दात लिहा. इथे एक चित्र दिलेलं आहे. अ चित्र हे एकदल वनस्पतीचे आहे तर बी म्हणजे ब आ चित्र हे द्विदल वनस्पतीचे आहे. वनस्पतीच्या अवयवाची कार्य स्पष्ट करा. मूळ हे जमिनीतील पाणी व पोषक तत्व शोषून खोडापर्यंत पोहोचवते. तसेच खाली
जमिनीला आधार देण्याचं काम हे मूळ करते. खोड, जमिनीला आधार देणे. खोंबुळाने पोचवलेलं पाणी आणि खनिज तत्व हे पानापर्यंत पोचवणे आणि पानांना तयार केलेले अन्न हे वनस्पतीच्या इतर अवयवापर्यंत पोहोचवणे तसेच झाडाला आधार देणे हे खोडाचं कार्य आहे. पुढे आहे पान. पान हे वनस्पतीसाठी अन्न तयार करण्याचे काम करते. पुढे आहे फूल. फूल हे प्रजननासाठी फळ निर्मिती करते आणि फळाचं काम आहे की प्रजनन करणे. खाली पानाचे काही गुणधर्म दिले आहेत. प्रत्येक गुणधर्माचे एक पान शोधून वनस्पतीचे वर्णन लिहा. गुळगुळीत पृष्ठभाग हे केळ. मग आता केळाचं पान हे समांतर शिरा विन्यास असणारे आहे. खडबडीत पृष्ठभाग याच्यासाठी आपण वडाचे किंवा पिंपळाचे पान घेऊ शकतो. तर यांचा हा पृष्ठभाग जो आहे तो खडबडीत असतो आणि इथला इथे जाळीदार शिरा विन्यास आढळतो. मांसल पर्णपत्र हे जलपर्णीमध्ये आपल्याला आढळून येतं. तर याच्यावर काही लिक्विड म्हणजे पाणीने हे खराब होऊ नये म्हणून त्याच्यावर चिकट पदार्थ असतो. पर्णपत्रावर काटे. गुलाबाचं आपल्याला उदाहरण देता येईल की याच्या पर्णपत्राला काटे असतात आणि या पर्णपत्राच्या काट्यावर हे दंतेरी प्रकारची याची पर्णधारा असते. तुम्ही अभ्यासलेल्या वनस्पतींच्या विविध भागांची नावे खालील चौकटी शोधा. तर यामध्ये आपल्याला ही चौकट दिलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अंडाशय तसेच कुक्षी पर्णतल कांडे दलपुंज अजून पाकळी पुमंग जायांग असे आपल्याला अंडाशय अशा प्रकारे आपल्याला काही सोटमूळ हे आपल्याला अवयव दिसत आहेत.